शहरातील रामदासपेठ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रतनलाल प्लॉट स्थित मेडिकलवर औषधे घेण्यासाठी आलेल्या महिलेच्या दुचाकीच्या डिक्कीतून अज्ञात चोरांनी 2 लाख रुपये चोरून पोबारा केल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी तक्रारीवरून रामदासपेठ पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील अतिवर्दळीचे ठिकाण समजल्या जाणाऱ्या दुर्गा चौक ते रतनलाल प्लॉट चौक स्थित महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या कार्यालयासमोरील सहयोग मेडिकल येथे औषधे घेण्याकरिता आलेल्या सावित्री संतोषकुमार खंडेलवाल यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून अज्ञात चोरांनी 2 लाख रुपये चोरून नेल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. स्वावलंबी नगरातील सुमन व्हिला अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सावित्री संतोषकुमार खंडेलवाल या रतनलाल प्लॉट स्थित सहयोग मेडिकल येथे औषधे घेण्यासाठी थांबल्या. दुचाकी उभी करून औषधे घेण्याकरिता गेल्या असताना दुचाकीवर आलेल्या 3 अज्ञातांनी त्यांच्या गाडीच्या डिक्कीतून 2 लाख रुपये काढून पोबारा केला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. अतिशय वर्दळीचे ठिकाण असलेल्या या ठिकाणावर चोरी झाल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम व रामदासपेठ पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता. रामदासपेठ पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून परिसरात असलेल्या CCTV फुटेजच्या माध्यमातून चोरांचा तपास सुरू केला आहे.